नमस्कार, मी अमृता आकाश, स्वीट होम मध्ये आपलं स्वागत. स्वीट होम मध्ये आज आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय वास्तुतज्ञ डॉक्टर रविराज आहेराव. डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याअगोदर आपण सरांची ओळख करून घेऊयात. भारतीय वास्तुशास्त्रातील अत्यंत अनुभवी, सन्माननीय असं सरांचं व्यक्तिमत्व आहे. वास्तुशास्त्रातील प्रबंधला आंतरराष्ट्रीय मुक्त विद्यापीठ कोलंबो तर्फे डॉक्टरेट पदवी देखील सरांना मिळाली आहे. विना तोडफोड वास्तुदोष निवारण पद्धतीचं संशोधक ते आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 45,000+ अधिक संतुष्ट ग्राहक देखील त्यांचे आहेत. 10,000+ अधिक विद्यार्थ्यांचं वास्तुशास्त्रातील आदर्श गुरु म्हणून सर आहेत. तर अनेक चॅनलसाठी वास्तुशास्त्र विषयाअंतर्गत 750+ अधिक एपिसोड सरांनी केलेले आहेत. अनेक वृत्तपत्र आणि अन्य अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोध निबंध सादरीकरण केल्यानं त्यांचा सन्मान देखील झालेला आहे. वास्तुशास्त्राचे वैज्ञानिक तसेच प्रात्यक्षिक अभ्यासासह जगासमोर सादरीकरण करणे वास्तु रविराज मराठी आणि इंग्रजी भाषेत त्यांची पुस्तकं आहेत. मराठी रंगभूमीच्या इतिहासात प्रथमच माहितीपर मनोरंजक 2 अंकी एकपात्री नाट्याचे 400+ अधिक यशस्वी प्रयोग सरांकडून झालेले आहेत. अनेक नामवंत तसंच लहान मोठ्या बांधकाम व्यावसायिक अधिकृत वास्तुतज्ञ त्याचबरोबर अनेक राजकीय नेते, उद्योगपती, उच्चपदस्थ अधिकारी, संस्था, हजारो जनतेच्या संतोषास सर पात्र ठरलेले देखील आहेत. तर त्यांचं नाव म्हणजे डॉक्टर रविराज अहिराव. वास्तुशास्त्र वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम आयोजित बून टू कम्युनिकेशन इंडस्ट्री या विषयावर डावोस स्वित्झर्लँड इथे 2015 त्यांनी भाषण केलंय. तर हैदराबाद येथील कार्यक्रमात 2005 बेस्ट वास्तू कन्सल्टंट आणि बेस्ट वास्तू एज्युकेशन इन्स्टिट्यूट अवॉर्डनं त्यांना सन्मानित करण्यात आलंय. महत्वाची बाब म्हणजे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून वास्तुशास्त्र शिक्षण देणारी देशातील प्रथम व्यक्ती अशी देखील सरांची खास ओळख आहे. सर, दीर्घ असा तुमचा परिचय आणि गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांना वास्तुशास्त्र किंवा वास्तूसंदर्भात प्रश्न असतात आणि ते सोडवण्याचं आणि उत्तम प्रकारे मार्गदर्शन करण्याचं काम तुम्ही नक्कीच करत असतात. सगळ्यात आधी आपल्या वास्तूला वास्तुशास्त्राची गरज का असते? अमृता, असं आहे की आपला हा जो सगळा आपला दिनचर्या असते किंवा आपल्या रोजच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे याचं जेव्हा आपण एका एका दृष्टिकोनातून अभ्यास करतो तेव्हा माइंड, बॉडी आणि सोल म्हणजे तुमचं शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही गोष्टी एकतर उल्हासित, प्रफुल्लित असल्या पाहिजे, ऍक्टिव्हेट असल्या पाहिजे. आणि मग त्या ऍक्टिव्हेट करण्यासाठी एक सिम्पल गोष्ट, एखाद्या वास्तूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटतं आणि एखाद्या वास्तूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पटकन बाहेर पडावं असं वाटतं. म्हणजे तुमचं मन आणि तुमचं शरीर तिथल्या वातावरणाला रिॲक्ट करतं. त्यामुळे तुमच्या शरीराला आणि मनाला प्रफुल्लित करणारं वातावरण हे वास्तू देत असते. म्हणून वास्तुशास्त्राची गरज आहे. जेव्हा शरीर ॲक्टिवेट होतं तेव्हा मन प्रफुल्लित होतं. मन प्रफुल्लित झालं, चांगले विचार, चांगले ॲक्शन्स आणि मग चांगलं काम, मग प्रॉडक्टिव्हिटी, एफिशियन्सी, रिझल्ट्स, प्रगती या सगळ्या गोष्टी दिसतात. दुसरी गोष्ट, ज्याला आपण पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो, हे शरीर 5 तत्वांनी बनलेलं आहे. ही वास्तू ज्याच्यामध्ये आपण राहतो ती 5 तत्वांनी बनलेली आणि तो निसर्ग. मग त्याच्यामध्ये वायुतत्व आलं, जलतत्व आलं, अग्नि आलं, आकाश आलं, पृथ्वी आलं आणि हे सगळे तत्व, मग या सगळ्या तत्वांची जी ऊर्जा आहे ना या शरीराला लागत असते. त्यामुळे तुमची वास्तू म्हणजे ती रेसिडेन्शियल असू दे नाही तर कमर्शियल इंडस्ट्रियल असू दे, त्या वास्तूची रचना अशी झाली पाहिजे की ती निसर्ग शक्ती तुमच्या घरात, तुमच्या वास्तूमध्ये अशा पद्धतीने आली पाहिजे की जेणेकरून त्या निसर्ग शक्तीच्या माध्यमातून तुमचं शरीर, तुमचं मन आणि तुमचा आत्मा प्रफुल्लित आणि त्यातून बेस्ट ऑफ बेस्ट रिझल्ट्स. यासाठी म्हणजे निसर्ग शक्तीच्या माध्यमातून शरीर, मन आणि आत्मा प्रफुल्लित करणं आणि प्रगतीकडे जाणं म्हणजे वास्तुशास्त्र. म्हणून वास्तुशास्त्राची गरज आहे. अगदीच. त्यामुळे आपण ज्या ठिकाणी राहतो किंवा ज्या ठिकाणी काम करतो त्याचा आपल्यावर किती परिणाम होऊ शकतो आणि किती प्रभाव असतो, त्यामुळे वास्तुशास्त्र किती महत्वाचं आहे या संदर्भात तुम्ही सांगतायत. मात्र वास्तूसंदर्भात काही रेमेडीज देखील सांगितल्या जातात. काही वेळेला आपण ते करतो, काही वेळेला ते करत देखील नाही, मग त्याचा कसा नेमका परिणाम होतो? मला असं वाटतं की एखाद्या वास्तूला रेमेडीजची गरज आहे आणि म्हणजे केली तर काय फायदा होतो आणि नाही केलं तर काय होतं. मला वाटतं मी तुम्हाला एक इथे एक आज एक केस स्टडी मी आणलेली आहे ती मला तुम्हाला दाखवावीशी वाटते. मला वाटतं आपण आता जी स्लाईड बघतोय लगेच, तर त्या स्लाईडमध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसेल की हे घर जे आहे हे घर पूर्णपणे चौकोनी आहे.
आणि या चौकोनी घरामध्ये बघा, या घराचा दरवाजा प्रवेशद्वार उत्तरेला आहे, चांगलं आहे, म्हणजे या घरामध्ये पैसा येणार आहे, प्रगतीच्या घटना घडणार आहे. पण दुर्दैव काय झालं माहिती, ईशान्येमध्ये तिथे नॉर्थ ईस्टला एक त्यांनी मोठा जिना बांधून ठेवला. जिना बांधला म्हणजे याचा अर्थ त्यांनी त्यांच्या पायात लोखंडी साखळ्या बांधल्या, म्हणजे ते चालू शकणार नाही, प्रगती करू शकणार नाही. दुसरी गोष्ट, त्या बघा दरवाजात तुम्ही जर बघितलं तर नॉर्थ ईस्ट आणि ईस्टच्या त्या संपूर्ण ॲक्सिसवर एक भिंत त्यांनी निर्माण केली, त्यामुळे ती दिशा जड करून ठेवली. उत्तर ईशान्य पूर्व म्हणजे नॉर्थ नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट ह्या दिशा जर तुम्ही जड केल्या तर तुमच्या प्रगतीला, तुमच्या शैक्षणिक प्रगतीला, म्हणजे आर्थिक प्रगती, शैक्षणिक प्रगती आणि आरोग्य तिघांना अडचण येईल. या घराचं किचन आहे ना, गॅस चेगडी, ही एक्झॅक्टली त्या घराच्या मध्यभागी म्हणजे ब्रह्मतत्वात आलं आहे. आता जिथे आकाश तत्व असायला पाहिजे तिथे तिथे अग्नितत्व आलंय, त्यामुळे यांच्या प्रत्येक गोष्टीला खो घालणं म्हणजे या जीवन यांच्या घरामध्ये ना काहीच प्रगती होणार नाही. आणि हे कुटुंब इथे 20 वर्षापासून राहत होतं आणि अक्षरशः त्याच्या तो जो मुलगा आणि त्याची मिसेस माझ्याकडे आले होते आणि त्याचे वडील, त्यांच्या वडिलांची बिलकुल प्रगती झाली नाही आणि याचं पण जेमतेम चाललं होतं पण चारी बाजूने अडकलेला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दक्षिण दिशेमध्ये जिथे या घराचे प्रमुख म्हणजे खरं बघायला गेलं तर या मुलाचे आई वडील त्यांनी झोपायला पाहिजे होतं, पण त्यांची एक त्या मुलाची आत्या जी नवऱ्यापासून वेगळी झालेली आहे ती झोपते तिथे. ते बघितल्याबरोबर मी तिला म्हटलं की तुझ्या आत्याचा घरामध्ये एवढा रुबाब आहे की तुझ्या वडिलांची पण काही चालत नाही, आणि त्याने तात्काळ मान हलवली. आणि एका प्रेशरमध्ये वडील राहिले, वडिलांच्या प्रेशरमध्ये मुलगा राहिला, त्या घराची प्रगती झाली नाही. आता हे जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा आम्ही काय केलं माहिती आहे का, की त्यांना पहिली गोष्ट म्हणजे ईशान्यमधली, आता दुसरी स्लाईड बघा तुम्ही त्याच्यात दिसेल की जिथे तुम्हाला आम्ही ती ईशान्यमधली जी भिंत आहे ती पूर्णपणे आम्ही काढून टाकली, त्यामुळे तो भाग हलका केला. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही त्या आत्याचा जो बेडरूम आहे आणि तो यांचा लिव्हिंग रूम आहे इथे खास विशेष काही अशा ट्रीटमेंट वास्तू विना तोडफोडच्या ज्या उपाययोजना त्या केल्या, त्यामुळे झालं काय माहिती आहे का की यांचा किचन पॉझिटिव्ह होतोय, त्यांचा आई वडील लिव्हिंग रूममध्ये झोपत आहेत तो पॉझिटिव्ह होणार आहे. कारण मी त्याचं सांगितलं की आत्याला तिथून बाहेर म्हणजे तिची जागा झोपायची जागा बदला, तिला हॉलमध्ये झोपवा आणि आई वडिलांना दक्षिणेत झोपवा, म्हणे ती ऐकणार नाही बिलकुल, बिलकुल हट्टी आहे म्हणे आणि तिच्यासमोर आमचं कोणाचंच चालत नाही हे त्यांनी आधीच सांगितलं. म्हणजे विचार करा की एक वास्तू बघितली, त्या लोकांना आम्ही ओळखत नाही आहे पण माझा वास्तुतज्ञ गेल्याबरोबर मी जे हे सगळं वातावरण सगळं जे काही वर्णन सांगितलं हे मी सांगतो, म्हणजे ती वास्तू तुम्हाला तुमच्या घरात काय चाललं आहे, काय घडलं आहे आणि काय घडणार आहे हे सगळं सांगू शकते. हे वास्तुशास्त्राचं महत्त्व आहे. त्यामुळे त्या रेमेडीज केल्या नाही केल्या, आता पहिला भाग फक्त ग्राउंड फ्लोअरचा मी सांगितला, आता आपण वरच्या फर्स्ट फ्लोअरकडे जाऊया. फर्स्ट फ्लोअरला सुद्धा काय झालं होतं की उत्तरेला त्यांची टेरेस आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर तिथे दक्षिणेमध्ये जो बेडरूम होता तो त्यांनी रिकामा सोडून दिला होता. म्हणजे खरं बघायला गेलं तर ह्या मुलाने आणि सुनेने तिथे झोपायला पाहिजे होतं, त्याला तरी स्टॅबिलिटी मिळाली असती, पण तो रिकामा ठेवला गेस्टसाठी, म्हणजे गेस्टनी येऊन डोक्यावर बसावं. आणि हे दोघं नवरा बायको तिथे मधल्या खोलीत म्हणजे ब्रह्मतत्वात झोपत आहेत. जर माणूस घराचा प्रमुख ब्रह्मतत्वात झोपला तर तो कागदावर प्लॅनिंग चांगलं करेल पण मूळ जीवनामध्ये सगळा बोऱ्या वाजणार आहे त्याचा, सगळे 12 वाजतील त्याचे, काही होणार नाही त्याच्याकडून. आणि मी त्याला सांगितलं की तुझ्याकडून काहीच होत नाही, इवन एवढंच कशाला, त्या पतीपत्नीमधले संबंधसुद्धा इतके प्रचंड तणावग्रस्त झाले होते की केव्हाही ते बेसिकली घटस्फोटाच्या ह्याच्यावर मार्गावर होते. आणि ते दोघांनी जरी दोघं माझ्याकडे आले होते तरी दोघांनी हे बोलून दाखवलं की आम्हाला एकत्र राहण्यात बिलकुल इंटरेस्ट नाही. आता एक वास्तुतज्ञ म्हणून मी, माझी पत्नी आणि माझे सगळे सहकारी आम्ही कुठलंही घर जोडायचा प्रयत्न करतो, कधीही तोडायला आम्ही हे करत नाही. सो या घराला बेसिकली पुन्हा इथे सुद्धा आम्ही काय केलं माहिती, त्यांचा पुन्हा इथे पण ट्रीटमेंट, त्या दक्षिणेच्या ऍक्सेसवर एक ट्रीटमेंट दिली आणि या मुलाला आणि सुनेला तिकडे दक्षिणेमध्ये झोपायला सांगितलं. आणि काही वेगवेगळे म्हणजे आता त्यांच्या किचनची पोझिशन बदलायला सांगितली, काय नाही किचन आहे तिथेच, फक्त गॅसची शेगडी एका वेगळ्या जागेवर ठेवायला सांगितली. आणि प्रकर्षाने देवघर, देवघराला प्रचंड महत्त्व आहे.
म्हणजे जर मला कोणी विचारलं की देवघरावर तुम्ही वास्तुशास्त्र दृष्टिकोनातून किती बोलू शकतात, तर मी 5 तास बोलू शकेन, एवढं महत्त्व त्याच्यामध्ये. त्या गोष्टी बदलल्या आणि त्यानंतर त्या घरामध्ये जे प्रचंड म्हणजे वायुवेगाने त्यांच्या घरात पॉझिटिव्ह बदल सुरू झाले की ते आश्चर्यचकित झाले. तेच नाही तर त्यांच्या आजूबाजूचे लोक सुद्धा आश्चर्यचकित झाले. सो हा जो प्रकार आहे म्हणजे एखाद्या घराला 20 वर्षापासून ते राहत होते, सगळं ते त्रास भोगत होते. एक वास्तुशास्त्र तज्ज्ञाच्या संपर्कात ते आले, वास्तूचा अंगीकार केला आणि अक्षरशः ज्याला आपण नेहमी म्हणतो की 360 डिग्री बदल, तो 360 डिग्रीचा बदल त्या मानवी जीवनामध्ये. आणि मी तुम्हाला एक सांगतो की ही एकमेव केस नाही आहे माझ्याकडे. जर मला चॅनलने वेळ दिला तर मी अशा हजारो केसेस लोकांसमोर मांडू शकतो. आणि वास्तुशास्त्र मग रेमेडीज का आणि रेमेडीज नाही केल्या तर काय होतं. आता तुम्ही घर बांधलेलं आहे, तिथलं किचन बदलणार नाही, टॉयलेट बदलू बदलणार नाही, तो जिना बदलता येईल का? म्हणजे घराचं स्ट्रक्चर न बदलता आपण हे सगळं करू शकतो आणि तुमची वास्तू 95% पॉझिटिव्ह करून तुमच्या जीवनामध्ये. आम्ही प्रॉब्लेम तुमचं घर बघून सांगितले, मग ते सॉल्व्ह पण आम्ही करू शकतो. ही वास्तुशास्त्राची किमय आहे आणि हा वास्तुशास्त्राचा प्रभाव आपल्या जीवनावर आहे. अगदीच सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेकदा खरं तर एखाद्या ठिकाणी राहत असताना नकारात्मक गोष्टी होतात किंवा आपली कामं सुरळीत होत नाही आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं असं का होतंय, तर त्यावर प्रभावी उपाय म्हणजे वास्तुशास्त्र. नक्कीच तुम्ही सरांशी या विषयासंदर्भात संपर्क करू शकतात आणि त्यांना देखील तुमच्या शंका विचारून त्याचं निरसन करू शकतात. यासाठी स्क्रीनवर सरांचा नंबर आहे, त्याचबरोबर अनेक व्हिडिओज देखील सोशल मीडियावर, त्या ठिकाणी तुम्ही सरांशी संपर्क करून सरांचं मार्गदर्शन मिळवू शकतात. सर, येणाऱ्या काळामध्ये जसं की आज दसरा आहे आणि अगदी काही दिवसांवर दिवाळी देखील आलेली आहे आणि अशा शुभ मुहूर्तावर अनेक उपाय किंवा अनेक व्हिडिओज तुम्ही बनवत असतात आणि ऑनलाईन पद्धतीनं देखील तुम्ही अनेकांना मार्गदर्शन करत असतात, येणाऱ्या काळामध्ये अशा काही गोष्टी घडणार आहेत का? खास करून मला आपल्या संपूर्ण वास्तुशास्त्र प्रेमींना एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की वास्तू रविराज ही सातत्याने वास्तुशास्त्राबद्दल लोकांना माहिती देणं, अवेअरनेस करणं हे काम करत असतो. येत्या 23 आणि 24 ऑक्टोबरला आम्ही नाशिकमध्ये वास्तू महोत्सव आयोजित केला आहे. म्हणजे नाशिक परिसरातील सर्व लोकांनी त्यांच्या घराचा किंवा त्यांच्या व्यावसायिक वास्तूचा नकाशा आमच्याकडे घेऊन यायचा. माझे वास्तुतज्ञ माझ्या उपस्थितीत त्यांना त्यांच्या नकाशावरून मोफत बेसिक वास्तू मार्गदर्शन करणार आहे. काय पॉझिटिव्ह आहे, काय निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्हमुळे काय फायदा होणार आहे, निगेटिव्हमुळे काय त्रास होतो, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कळल्या आणि आम्ही जे सांगतोय ते तुमच्या आयुष्याशी मॅच होत आहे, नक्की 100% होतंच, मग ते झालं मग तुमची खात्री पटते, मग त्याच्या पुढचं आपण त्याच्यावर काय करायचं हे करू शकतो. त्यामुळे नाशिककरांना खास करून माझा हा मेसेज आहे की यासाठी त्यांनी यावं 23-24ला. येत्या 19ला आपण नेहमी ऑनलाईन श्री सुक्त आवर्तन, गणपती अथर्वशीर्ष वगैरे असे अनेक कार्यक्रम करत असतो. 19 तारखेला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपलं पौर्णिमेची नेहमीप्रमाणे सायंकाळी 7:30 वाजता वास्तू रविराज फेसबुक तथा झूम अकाउंटवर आपण लघु सत्यनारायण करणार, जे आपण नेहमी करतो लघु सत्यनारायण. त्यानंतर श्री सुक्त आवर्तन म्हणजे विष्णूची पूजा, लक्ष्मीची पूजा, आणि मग त्यानंतर कोजागिरी असल्यामुळे इंद्र, कुबेर, लक्ष्मी आणि चंद्र या चौघांची पूजा होणार. आणि मी तुम्हाला सांगतो की ह्या उपक्रमामध्ये हजारो परिवार उत्स्फूर्तपणे जॉईन होतात. आणि मला सांगायला आनंद आहे की वास्तू रविराज त्या ह्या कार्यक्रमांमधून विश्वकल्याणाची प्रार्थना करतो. विश्वकल्याण फक्त स्वतःचं पुरतं सीमित न ठेवता विश्वाचं कल्याण कसं करायचं या गोष्टींवर वास्तू रविराज काम करतात. अगदीच सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्याही वास्तू संदर्भात कोणते प्रश्न असतील तर त्यावर नक्कीच तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि हा आपला कार्यक्रम जो चालू आहे या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील, सरांकडून तुम्हाला काही माहिती हवी असेल, तर स्क्रीनवर सरांचे व्हॉट्सअप नंबर देखील आहेत, त्यावरही तुम्ही संपर्क करू शकतात. वास्तुशास्त्रासंदर्भात आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वीट होम मध्ये आपलं स्वागत. स्वीट होम मध्ये आज आपल्याला डॉक्टर रविराज आहिरराव मार्गदर्शन करतायत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही वास्तुशास्त्रासंदर्भात अनेक अशा गोष्टी असतात, अनेक अशा रेमेडीज असतात ज्या सांगितल्यात, त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना देखील आता अनेक प्रश्न पडलेले आहेत. आपल्याला पहिलाच फोन आलेला आहे नाशिकहून सूर्यकांत राणे यांचा. सूर्यकांत, आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार, मी नाशिकवरून बोलतोय, सूर्यकांत राणे. माझा एक सर छोटासा प्रश्न आहे. माझा एक उद्योग आहे, पण कोरोनामुळे सर प्रचंड नुकसान झालंय माझं आणि पूर्ण बिझनेस उघड्यावर आहे. खूप टेन्शनमध्ये आहे सर आणि डिप्रेशनमध्ये आहे. तर वास्तुशास्त्र मदत करू शकतं का सर याला? सूर्यकांत राणे म्हणजे गेल्या 17-18 महिन्यापासून कोविडमुळे जी काही वाताहत आपल्या संपूर्ण जगाची झालेली आहे त्याचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे असं मी 100% मानतो. कारण गेल्या 17-18 महिन्यामध्ये मी स्वतः जवळजवळ 101 वेबिनार केलेत आणि ह्या प्रत्येक वेबिनारमध्ये शेकडो लोक मला जगाच्या कानाकोपऱ्यातून सतत प्रश्न विचारत होते आणि या सगळ्या प्रश्नांमध्ये मेंटल टेन्शन, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन या गोष्टींने ग्रस्त झालेले लोक प्रचंड आहे. एक केवळ सूर्यकांत राणे नाही आहे, मी असे लाखो एक्झाम्पल देऊ शकेल. याचं कारण एक तर चार भिंतींमध्ये घरातलं सगळं कुटुंब, सुरुवातीला बरं वाटलं की कोणीच घरात नसायचं, त्यामुळे त्या बायकोला वाटलं नवरा घरी आहे, मुलगा घरी आहे, सगळा आनंदी आनंद होता. पण नंतर ते जास्तीत जास्त तो जास्त सहवास त्रासदायक व्हायला लागला. दुसरीकडे यांचा बिझनेस आहे, या बिझनेसमुळे बंद लॉकडाऊनमुळे सगळे बिझनेस चौपट झाले. काही थोड्या लोकांचा फायदा झाला पण बाकी 90% लोकांचं नुकसानच झालं. त्यामुळे सूर्यकांत राणे हा निश्चितच या परिस्थितीने भरडला गेलेला एक उदाहरण आहे. सूर्यकांत राणे, मी तुम्हाला सांगू इच्छितो किंवा त्या यासारख्या शेकडो हजारो लोकांना मी असं सांगेन की जेव्हा तुम्ही वास्तुपुरुषाचं चित्र बघता तेव्हा त्या वास्तुपुरुषाचं डोकं ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये असतं. त्याच्या दोन भुजा ज्या आहेत त्या एक नॉर्थ वेस्टला आणि एक साऊथ ईस्टला असते, तर त्याचे पाय जे आहेत ते साऊथ वेस्टला असतात. आता एक लक्षात घ्या की मेंटल टेन्शन, स्ट्रेस, डिप्रेस ही सगळी तुमच्या मेंदूची अवस्था आहे, म्हणजे मेंदूवर ताण येतो आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. वास्तुपुरुषाचं डोकं नॉर्थ ईस्टमध्ये जेव्हा टेन्शन, डिप्रेशन या गोष्टी येतात तेव्हा पहिले तुमच्या घराचा ईशान्य भाग म्हणजे नॉर्थ, नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट अशा तिन्ही दिशा तुम्हाला चेक करणं गरजेचं असतं. या भागामध्ये मी तुम्हाला ऑलवेज सांगतो, किंबहुना या कार्यक्रमामध्ये किंवा अशा कार्यक्रमांमध्ये तुम्हाला माझ्याकडून टिप्ससुद्धा हव्या असतात, त्यातलंच एक सोल्युशन टिप मी तुम्हाला आत्ता सांगतो की उत्तर ईशान्य पूर्व भाग हा हलका केला पाहिजे. या भागात उतार कसा निर्माण करता येईल ते बघा. म्हणजे इथलं जड सामान हलवा, इथे जे जे काही अनावश्यक कचरा, रद्दी असं जे काही एक्सेस सामान आहे हे आयदर तुम्ही डिस्पोज ऑफ करा, नष्ट करा, किंवा मग दक्षिण नैऋत्यमध्ये शिफ्ट करा, जेणेकरून दक्षिण नैऋत्य जड झाला पाहिजे, ईशान्य जड झाला पाहिजे. शिवाय एक लक्षात घ्या की उत्तर दिशा तुम्हाला बिझनेस अपॉर्च्युनिटी आणून देते पण ईशान्य दिशा तुमचा मेंदू ॲक्टिवेट करते आणि त्याच्यावर कसं काम करायचं आणि ते कसं एनकॅश करायचं किंवा ते पूर्ण करायचं याची विचारांची बैठक, स्पष्टता, प्लॅनिंग या सगळ्या गोष्टी मेंदू तुम्हाला करून देतो आणि त्याला कारणीभूत ईशान्य दिशा आहे. त्यामुळे ती चेक करणं किंवा ती करेक्ट करणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. आणि यासाठी मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये तिथे पाणी ठेवा. जर एखादं छोटंसं कारंज ठेवलं किंवा याच भागामध्ये तुम्ही एखादं पाण्याचं चित्र ठेवलं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुमचं देवघर आणा. आणि सगळ्या लोकांना मला एक गोष्ट सांगायची आहे की तुमच्या कपाट उघडा आणि कपाटामध्ये जरा नजर टाका आणि मग कम्पेअर करा. आज त्या कपाटामध्ये आपण कपडे कसे कोंबलेत, 5 वर्षापूर्वी ते कपाट किती रिकामं होतं, 10 वर्षापूर्वी त्या कपाटामध्ये किती मुबलक जागा होती, याचा अर्थ किती अनावश्यक कपडे या कपाटात वाढलेत. आणि हेच जर तुम्ही तुमच्या घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जर चेक केलं ना तर तिथे. आणि जेव्हा टेन्शन, डिप्रेशन येतं ना, हे तर सामान्य गोष्टी झाल्या,
ज्या लोकांच्या घरामध्ये ईशान्य दिशेत किचन आलाय, टॉयलेट आलाय, जिना आलाय किंवा मग बेडरूम आलाय, अशा लोकांना तर ऑलवेज टेन्शन डिप्रेशन येणारच. यासाठी मला या कार्यक्रमामध्ये लिमिटेशन्स आहेत बोलायला, पण या विषयावर जर लोकांना अधिक माहिती हवी असेल तर मी तमाम लोकांना एकच सांगू इच्छितो की यूट्यूबवर मेंटल टेन्शन वास्तुशास्त्र अँड डॉक्टर रविराज आहिरराव, मेंटल टेन्शन वास्तुशास्त्र आणि डॉक्टर रविराज आहिरराव हे जर बघितलं तर त्यांना तिथे सगळे याच्या डिटेल्स भरपूर मिळतील, कारण दोन भागात ती यूट्यूब व्हिडिओ आहे. आणि या सगळ्या गोष्टीला मी तुम्हाला एकच सांगेल की वास्तुशास्त्रदृष्ट्या हा भाग क्लिअर करा नक्कीच. त्याच्या व्यतिरिक्त मी असं सांगेन की आता तरी प्राणायाम, मेडिटेशन आणि काही विशिष्ट स्तोत्रमंत्र. मग या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की ही स्तोत्रमंत्र तुम्हाला जर मला प्रिस्क्राईब करायची असतील तर कृपया तुम्ही तुमचं नाव फोन नंबर आमच्याकडे कळवा. अगदी जसं तुम्ही आता सांगितलं की वास्तुशास्त्रा संदर्भात जर तुम्हाला सरांचं मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर सरांचे व्हॉट्सअपचे नंबर आहेत, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करून सरांचं मार्गदर्शन मिळवू शकतात. त्याचबरोबर युट्यूबवर देखील सरांचे असंख्य व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज पाहून देखील वास्तुशास्त्रात नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात याचं ज्ञान देखील तुम्हाला मिळू शकतं. सर, खूप खूप धन्यवाद आजच्या शुभ मुहूर्तावर. वास्तुशास्त्र आणि आपल्या घरामध्ये नेमके कोणते बदल हवेत ज्यांना आपलं आयुष्य सकारात्मक कडे वळू शकता याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केले, आपले खूप खूप आभार. आणि हो, विजयादशमीच्या शुभेच्छा तर सांगायच्या राहिल्याच, पण दिवाळीसाठी सुद्धा आगाऊ शुभेच्छा देऊन ठेवतो. धन्यवाद. अगदीच. त्याचबरोबर स्वीट होम मध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.